मी आणि आत्यांनी काही नियम ठरवलेत. ते नियम सांगायलाच मी तुम्हाला आज इथे बोलवलंय. हो नेत्रा, तू बोल. नियम पहिला, आपल्या घरात कधीही कुणीही एकटं फिरायचं नाही. सतत सोबत कोणीतरी असायलाच हवं. नियम दुसरा, खोलीत असताना खोलीचं दार नेहमी आतून नीट लॉक करून घ्यायचं. आणि नियम तिसरा, जर का कोणी दार वाजवलं तर आधी आवाज देऊन खात्री करायची कोण आहे आणि मगच दार उघडायचं. त्याशिवाय दार अजिबात उघडायचं नाही. आलं लक्षात? काय, या बाईने ना जेल करून टाकलंय घराचं. आपल्याच घरात फिरायला आपल्याला भीती. तेजस भाऊजी, मला कळतंय हे सगळं खूप त्रासदायक आहे. आपल्याच घरात हे असं राहायचं म्हणजे हे सगळंच खूप कठीण आहे. पण आता युद्धातला शेवटचा टप्पा सुरू झालाय. क्षणाक्षणाला गोष्टी बदलत आहेत आणि म्हणूनच आपण सावध राहायलाच हवं. येस येस नेत्रा, आय अग्री. तन्मय, आणखी एक महत्वाची गोष्ट, तुला रात्री उशिरा येणं बंद करावं लागेल. ते जास्त धोक्याचं आहे. हो नेत्रा, पण हे युद्ध कधी संपणार? विरोचक तो नाहीच मरणार ना? प्लीज असं बोलू नकोस फाल्गुनी. मला विश्वास आहे नेत्रावरती, ती नक्की काहीतरी मार्ग काढेल. होत आहे, तुम्ही नका काळजी करू, काहीतरी मार्ग निघेल या सगळ्यातून. चला, मी आता जातो आणि डोर लॉक करूनच झोपतो. टेक केअर एव्हरीबडी. तन्मय थांब, एकटा नको झोस. इट्स ओके ना, बाजूलाच तर जायचंय ना. तन्मय, नेत्रा आत्ता काय म्हणाली ऐकतोयस ना? थांब. ओके सॉरी. तुम्ही आणि काकू एकत्र निघूया. नेत्रा, खरं तर तू अद्वैतची बॉडीगार्ड बनून या घरात आली होतीस, पण आता अख्ख्या घराची बॉडीगार्ड बनलीस. आणि एक सांगू, तुझ्याशिवाय हे कुटुंब पूर्णच होऊ शकत नाही आणि या घरालाही घरपण मिळू शकत नाही. काकू, मी फक्त माझं कर्तव्य पूर्ण करते. मी आता जे काही नियम सांगितलेत ते प्लीज पाळा, विसरू नका. येस मॅडम, आम्ही हे रूल मस्त फॉलो करणार, तू टेन्शन नको घेऊस. एकदा जेवायचं विसरणार पण रूल बुक नाही. हा, ही एवढी एक्साइट झाली म्हणजे ही कन्फर्म विसरणार. मी तुला सांगतो, ही माझं डोकं खाणार नंतर नेत्रा. एक मिनिट, आम्ही निघतो, तुमचं चालेल. गुड नाईट. मी डोकं खाल्लं तुझं. हा सांग, मला सांग. फाल्गुनी सोड सगळं, नेत्राने जे सांगितलं ते फक्त लक्षात ठेव. पण मी कधी डोकं खाल्लं तुझं? हे आता काय करतेस? काय करतेस? अगं डोकंच खातेस ना माझं. फाल्गुनी ऐक, फाल्गुनी. ताई, आता काय सांगितलं तुम्हाला? खात्री केल्याशिवाय दार नाही उघडायचं. सॉरी 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 सॉरी. पाहिलंस ना, हे असं करते. मी अडवायला येईपर्यंत दार उघडून मोकळी. ताई ऐका ना, प्लीज असं नका करू. यापुढे लक्षात ठेवा. आय प्रॉमिस. नक्की. हो, टेन्शन नको घेऊस. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. दार लाव. हा तो काय करते? येसो. उघडू नको सांगितल्याशिवाय, लक्षात ठेव फाल्गुनी. Thank you.
घाबरलीस माझा बॉडीगार्ड माझ्या सोबत असताना मला काही होणार नाही. विचारांना सुद्धा माझ्या अंगावर काढताय तो. मित्र घाबरायचं नाही अस तूच म्हणाली होतीस ना देवी आईने कलियुगात मला तुझा सारथी म्हणून जन्म दिला. अर्थ खूप क्लिअर आहे नेत्रा. या युद्धात मी तुझ्या सोबत शेवटपर्यंत असणार. काही होणार नाही मला. आजपर्यंत प्रत्येक संकटातून तू माझा जीव वाचवलास, आज परत वाचवलास. तुला सांगू का, माझी बॉडीगार्ड माझ्या सोबत आहे त्यामुळे मला कसल्याच गोष्टीचं टेन्शनच येत नाही. खरंच मी काही नाही केलंय, जे काही केलंय ते देवी आईनेच केलंय. हे युद्ध देवी आई आणि विरोचकामधलं आहे. आपण फक्त माध्यम आहोत. देवी आईची जी इच्छा असते ना तेच घडत. पण मगाशी जाऊन तर तू देवी आईशी भांडत होतीस. एखादी लहान मुलगी तिच्या आईशी भांडते तशी. आईच आहे ती माझी. मगाशी घाबरले मी, खचले. मला वाटलं झालं, संपलं सगळं. पण आता नको भांडूस परत तिच्याशी अस. तूच म्हणालीस जे काही होत ते देवी आईच्या इच्छेप्रमाणे होत.
देवी आई आपल्या सोबत असताना मला तुला किंवा घरातल्या कोणालाही काही होईल का? आता नाही घासणार मी. विरोचकाचा वध केल्याशिवाय मी नाही थांबणार. तेच सांगतोय मी तुला मित्रा, हीच करेक्ट वेळ आहे विरोचकावर अटॅक करण्याची, कारण विरोचक आता एकटा पडलाय. पण साहेब, तरीही सगळं सावधपणे करायला हवं. विरोचकाकडे आता अस्तिका नाहीये, पण अजूनही त्याच्याकडे त्याची शक्ती आहे आणि आपल्याला त्या शक्तीशी लढायचं आहे. अस्तिका गेल्यामुळे विरोचक आता काहीतरी मोठं घडवणार. आपण तयार राहायला हवं. देवी आई, तू साऱ्या जगाची जननी आहेस. आम्ही सारी तुझी लेकरं आहोत. काल जरा चुकलंच माझं. रागाच्या भरात मी जास्तच बोलून गेले. पण मूल चुकतं तेव्हा आई पत्राखाली घेते. मला पत्राखाली घे आणि मला माफ कराय. आई, मी तुला वचन देते, पुन्हा असा माझा संयम सुटणार नाही. आणि या सगळ्यात फक्त एकच मागणे आहे, माझ्या कुटुंबाचं रक्षण कर. तेजस, तू कॉफी घेणार की चा? बाहेर येऊ दे, थांब मग सांगतो. बाहेर कशाला अवानू, सांग मला कॉफी की चा, मी घेऊन येते. ए फाल्गुनी, तू एकटी जाऊ नकोस, कुठे आधीच सांगतोय. बर, ओके. फाल्गुनी थांब. काय चाललंय? काल पण हेच केलं, एकदा केलेली चुकलं. आधी विचारायचं ना कोण आहे. सॉरी, विचारत. कोण आहे? मी केतकी काकू. आणि तन्मय. जो केतकी काकू मच्छ. फाल्गुनी, काय झालं, इतका वेळ का लागला दरवाजा उघडायला? ही ही तुझी वेंदळी सून, आत्ताही न विचारताच दार उघडत होती. फाल्गुनी, काय आहे, किती विसरबोळी होत चालली आहेस ग. बघ ना. सॉरी सॉरी काकुमा. बरं, आवरलंय का तुमचं? चला लवकर ब्रेकफास्टला. तू तर गॅरनी रेडी छू. टाइमपास करत होतो. मी टाइमपास करत होतो? मी अंगो पटकन आवरा आणि खाली या ब्रेकफास्टला. पटकन आवरा आणि एकत्र या. ओके, आतून दरवाजा लावून घे. या लवकर. आणि उघडू नको, आधीच सांग. फाल्गुनी बोर्ड आहे. कार्यकर, कालची मीटिंग मला नाही अटेंड करता आली. मी पर्सनली फोन करून बोलेन क्लायंटशी. पण तुम्ही काम करा, तुम्ही एक दोन दिवसात परत मीटिंग अरेंज करा. मी परत ऑफिसला कधी येईन माहित नाही कार्यकर, पण तुम्ही तेजस आणि बाबांबरोबर कोऑर्डिनेट करा आणि बाकीच्यांना सुद्धा सांगा. मी ऑफिसमध्ये फिजिकली अवेलेबल नसेल तरी फोनवर अवेलेबल आहे. मी मेल करतो तुम्हाला. कॉफी? काम इकडे.
ए मला मेल करायचं अर्जंट, तू कॉफी संपवून पटकन तर. एक सांगू तुम्हाला. बोल ना. मला असं वाटतं तुम्ही आता पुन्हा ऑफिसला जायला सुरुवात करायला हवी. आता हे काय नवीन? आता किती दिवस झाले तुम्ही माझ्या काळजीपोटी घरीच थांबलात, ऑफिसला जात नाही. तुमची सगळी कामं खोळंबली असतील ना म्हणून म्हणते. त्यात तेजस भाऊजी सतत फिरतीवर असतात. सगळा कामाचा भार बाबांवर पडतो साहेब. काय झालं असं का बघताय? मी खरंच ऑफिसला जावं म्हणून असं म्हणतेस की मी घरात थांबायला नको म्हणून मला ऑफिसला पाठवतेस? काय झालंय? काल जे काही झालं ते मला पुन्हा नाही आठवायचंय किंवा तुम्हालाही त्याची आठवण नाही करून द्यायची. पण मला सतत वाटत की विरोचक कधीही हल्ला करेल. तो म्हणालाय खरं की अस्तिकाच्या जाण्याने त्याला काहीच फरक नाही पडलाय, पण तसं नाहीये. त्याला फरक पडलाय आणि मला सतत भीती वाटते की तो आता पहिला हल्ला तुमच्यावर करेल. तुम्ही घराबाहेर असलात ना की मी निर्धास्तपणे विरोचकावर लक्ष ठेवू शकते, त्याच्या प्रत्येक बारीक हालचालीकडे लक्ष ठेवू शकते. तुम्हाला माहितीये ना विरोचक कधीही काहीही करू शकतो साहेब. या युद्धात मी कोण आहे तुझा? सारथी. मला होईल का काही? शांत शांत नको.